राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदावरून पायउतार, राष्ट्रपतींनी स्वीकारला कोश्यारींचा राजीनामा। कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून साखर वाटप, तर जालन्यात शिवप्रेमींनी फोडले फटाके। कोश्यारींचा राजीनामा मंजूर होता, शरद पवार म्हणाले महाराष्ट्राची सुटका झाली, खास शैलीत कोश्यारींवर टिप्पणी। मावळमधील तळेगाव दाभाडे इथं हिंदू जनगर्जना मोर्चात हजारोंच्या संख्येनं नागरिक दाखल झाले होते। या मोर्चात आमदार नितेश राणे त्याचबरोबर कालीचरण महाराजही उपस्थित। पोरादेवी इथं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 6 मंत्र्यांच्या हस्ते 593 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन, संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं आणि सेवा ध्वजाचं करणार अनावरण। ठाण्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी लावले खासदार श्रीकांत शिंदेंचे बॅनर, बॅनरवरून राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाडांचा फोटो गायब। उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये तुफान बर्फवृष्टी, बद्रीनाथमध्ये 5 फुटापेक्षाही जास्त बर्फ, तर गुलमर्गमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळं ट्रॉलीमधून पडला पर्यटक। उद्यापासून बंगळुरूत होणार एरो इंडियाची सुरुवात, एअर शोच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या येलहंका विमानतळावर लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिक। या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात